रविराज रियालिटी पुणे प्रस्तुत माऊली डिजिटल वारी। नमस्कार, मी साक्षी। मराठीयांच्या डिजिटल वारीमध्ये आज आपण पाहणार आहोत आपल्या धार्मिक आणि सामाजिक इतिहासाचा धांडोळा। घेतला तर वारकरी संतांनी महिलांना मोठं मानाचं स्थान दिल्याचं आपल्याला दिसतं। आधुनिक महाराष्ट्र जडणघडण यातून झाली आहे। संसारात राहून अभंगरचना आणि अभ्यास करणाऱ्या महिला संत मध्ययुगीन काळात निर्माण झाल्या। त्यांनी आपल्या अनुभवावर आधारित देवाला अर्थात व्यवस्थेला प्रश्न विचारणारे अभंग लिहिले। हे अभंग आजच्या परिस्थितीशी जुळणारे आहेत। स्वतः गरिबांचा संसार ओढणाऱ्या संत सोऱ्याबाई, त्यांची भाऊजय संत निर्मळा, संत नामदेवांची आई गोणाई आणि पत्नी राजाई यांनी प्रतिकूल परिस्थितीत सुंदर अभंग रचना केल्या। या अभंगांना मराठी सारस्व समृद्ध केलं आहे। अशा या थोर महिला संत आणि त्यांच्या अभंग रचनांविषयी सांगतायत संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर श्रीरंग गायकवाड। नौपतलालजी सांगला यांच्या स्मरणार्थ हा डिजिटल वारीचा विशेष कार्यक्रम प्रायोजित केला आहे पुण्यातील रविराज रियालिटीज यांनी। तर पाहूया माऊली अर्थात डिजिटल वारी। नमस्ते माऊली, रामकृष्ण हरी। या डिजिटल वारीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। गेले 2 दिवस आपण महिला संतांच्या रचना आणि त्यांचं जीवनकार्य याविषयी चर्चा करत आहोत, त्यांच्या साहित्याचा अभंग रचनांचा आढावा घेत आहोत। काल आपण नामय्याची दासी म्हणजे संत जनाबाई यांच्या अभंगांचा, त्यांच्या जीवनचरित्राचा आढावा घेतला। आज आपण इतर महिला संतांविषयी बोलणार आहोत, पण त्याच्यापूर्वी जर ही पंढरीची वारी म्हणजे पायी आषाढी वारी सोहळा जर असता तर तो आज जेजुरीवरनं वाल्हे मुक्कामी निघाला असता। हे 14 किलोमीटरचं अंतर आहे आणि हे 14 किलोमीटरचं अंतर दुपारपर्यंतच पार करायचं असतं। म्हटलं तर जेजुरीपासून दौंडच खिंड जी आहे हा एक निर्मनुष्य म्हणावा, म्हणजे तिथं फारशी वस्ती नाही असा हा एरिया आहे। आता थोडीफार वस्ती वाढायला लागलेली आहे, पण तिथली वाल्हे गावाची एक गोष्ट, पौराणिक गोष्ट अशी सांगतात की वाल्मिकी ऋषी म्हणजे वाल्ह्या कोळी ज्या जंगलामध्ये राहत होता आणि नारद मुनींनी येऊन त्याचं प्रबोधन केलं आणि त्याच्यानंतर रामनामाचा जप करत आणि विद्या अभ्यास करत या वाल्याचा वाल्मिकी ऋषी जिथं झाला ते हे वाल्हे गाव आहे। तिथं या वाल्मिकी ऋषींचं मंदिरही आहे आणि याच मंदिराच्या परिसरामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम असतो। वारकरी वाल्मिकी ऋषींच्या दर्शनाला जातात। खरं तर यातून घ्यायचा बोध एकच आहे की वाल्याचा वाल्मिकी जर होऊ शकतो याचा अर्थ वाईट माणूसही त्याचे वाईट गुण सोडून तो चांगला माणूस होऊ शकतो, पण त्याला आपण समजून घ्यायला पाहिजे आणि त्याला आपण संधी द्यायला पाहिजे। वारकऱ्यांनी याच विचारांची नाळ या सगळ्या समाज विचारांशी, चांगल्या विचारांशी जोडलेली आपल्याला दिसून येते असा हा वाल्हे मुक्काम आहे। तर आज आपण पाहूया महिला संत संत सोयराबाई यांच्याविषयी। संत सोयराबाई म्हणजे चोखियाची महारी या नाममुद्रेने ज्यांनी अभंग लिहिले अशा या संत सोयराबाई आपल्याला त्या माहीत असतात। अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग या अभंगामधून। खरं तर हा अभंग किशोरीताई अमोणकरांनी गायला म्हणून आपल्याला म्हणे चोखियाची महारी ही नाममुद्रा माहीत झाली। ही चोखियाची महारी म्हणजे संत चोखामेळ्याची पत्नी आहे हे आपल्याला माहीत नसतं, पण या सोयराबाईंनी अत्यंत हलाकीच्या हाल अपेष्टांच्या जगण्यामध्येही आपलं लिखाण चालू ठेवलं। खरं तर संत चोखा मेळा जातीहीन मानल्या जाणाऱ्या वर्गातले, गावकुसाबाहेर राहणारे, गावकीची पडेल ती कामं करणारे, अगदी जनावरं ओढून टाकण्याचं, मेलेली जनावरं ओढून टाकण्याचं कामही हे कुटुंब करायचं। संत सोयराबाई त्यांना मदत करत असणारी या सगळ्या गावकीच्या रचनेमध्ये, गावकीच्या कामांमध्ये, आणि हे सगळी कामं धामं सोडून आणि मुळात 18 विश्व घरामध्ये दारिद्र्य नांदत असताना ही माऊली संत चोखामेळ्यांना रोजच्या कामात तर मदत करायची, परंतु आपले अभंगसुद्धा लिहून ठेवायची। आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजाच्या घराघरापर्यंत पोहोचवली त्यानंतरचा इतिहास माहीत असतो, पण खरं तर संत चोखामेळ्याच्या कुटुंबाने 13व्या शतकात हा साक्षरतेचा धडा गिरवलेला आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे। संत चोखामेळा कुटुंब हे पंढरपूरजवळच्या मंगळवेढा शहरामध्ये किंवा गावामध्ये राहत होतं। काही इतिहासकार असं म्हणतात की बुलढाणा जिल्ह्यातलं मेहुणपुरी
या गावचं हे कुटुंब आणि नंतर पोट भरण्यासाठी किंवा पोटापाण्याच्या व्यवसायासाठी ते मंगळवेढा इथं आलं. हे कुटुंब लिहू लागलं किंवा आपल्या अभंगांमधून विचार मांडू लागलं याचं कारण भोवतालची परिस्थिती असणार. कारण आपल्याला माहिती आहे की वारकरी संप्रदायाच्याही अगोदर म्हणजे 13व्या शतकाच्याही अगोदर बसवेश्वरांनी जो लिंगायत धर्माचा पाया घातला, त्यांचा लिंगायत धर्माचा जो ज्याला आपण आत्मा म्हणू, ज्यांनी लोकशाहीचा पाया घातला असा अनुभव मंटप मंगळवेढा या ठिकाणी होता. आणि तिथं हे सगळे शरण त्या मंडपात जमत साधक बाधक अशी चर्चा करत असत. त्याच्यामध्ये अक्कम्मा महादेवी किंवा इतर जे शरण आहेत या शरणांची वचनं अजूनही या परिसरात म्हटली जातात आणि त्यांचा मोठा प्रभाव बसवेश्वर आणि त्यांच्या लिंगायत धर्माचा मोठा प्रभाव या परिसरावर आहे. हाच प्रभाव संत चोखामेळा आणि कुटुंबावर पडला असणार. कारण स्त्रीमुक्तीचे जे विचार आहेत, स्त्री पुरुष समानतेचे जे विचार आहेत, ते या शरणांनी आपल्या वचनांमधून अगोदरच सांगितले होते. त्यामुळे ही वचनं त्यांच्या कानावर पडली असणार आणि म्हणूनच संत सोयराबाई अत्यंत भावविभोर असे अभंग तर लिहिलेच, पण त्यांनी अत्यंत बंडखोर असे अभंगही लिहिलेले आपल्याला दिसतात. संत सोयराबाईंचा विठ्ठलांचा अभंग या काळातही किती समर्पक आहे असं आपल्याला म्हणता येईल. तो अभंग असा आहे, देहासी विठ्ठल म्हणती जे सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध. देहाचा विठ्ठल देहीच जन्मला, सोवळा तो झाला कवण धर्म. म्हणजे हा देहधर्म कुणालाही चुकलेला नाही आणि विठ्ठल हा जो देहधर्म आहे याच्यातूनच मनुष्याचा जन्म होतो, त्यामुळं हा विठ्ठल मानण्याचं काही कारण नाही. आणि त्या काळात अस्पृश्य समाजाला जे वाळीत टाकलं जात होतं त्याच्याशीही संबंधित हे विठ्ठलाचे अभंग आहेत असं आपल्याला म्हणता येतं. संत सोयराबाईंच्या अभंगामध्ये फारसी, उर्दू, अरबी हे शब्द आढळतात. याचंही कारण असं एक म्हणता येईल की त्या काळामध्ये जे सुफी साधू त्या परिसरामध्ये फिरत होते, लोकांचं प्रबोधन करत होते, त्यांचाही मोठा प्रभाव या चोखामेळा कुटुंबावर असणार आणि त्याच्यातूनच त्यांच्या अभंगांमध्ये या पद्धतीचे अरबी, फारसी, उर्दू शब्द येतात असं आपल्याला म्हणता येईल. संत चोखामेळ्याच्या ज्या बहीण आहेत म्हणजे निर्मळा, या निर्मळाबाईंनीही सुंदर अभंग रचना केलेली आहे. सोयराबाईंचे अभंग साधारणपणे 62 आहेत तर निर्मळेचे अभंग 24 आहेत आणि या दोघींचा, या ननंद भाऊजयांचा मोठा जीवभाव होता. संत चोखामेळ्याच्या निर्वाणानंतर सुद्धा या दोघींनी आपली अभंग रचना सुरूच ठेवली असं दिसतंय. कारण निर्मळेचा एक अभंग आहे, त्या अभंगात ते म्हणतात, आजवरी तुम्ही तयाशी पाळीले, आजवरी तुम्ही तयाशी पाळीले, अपराध साहिले चोखियाचे, तयाची ये पाठी आमूचा कंटाळा, का आला दयाळा मज सांगा. म्हणजे चोखोबा महाराजांच्या नंतरचा हा अभंग असावा आणि देवाला जणू आमचा कंटाळा आलेला आहे, तो आमच्यावर पूर्वीसारखं चोखोबा असताना जेव्हा प्रेम करायचा तसं करत नाही, अशा पद्धतीचा ही अभंग रचना त्यांनी केलेली आपल्याला दिसते. ही निर्मळा आणि सोयराबाईच्या अभंगांमध्ये जी बंडखोरी डोकावते तीच सोयराबाईंचा मुलगा कर्मेमेळा यांच्या अभंगांमध्येही ती डोकावते. कर्मेमेळा एका अभंगामध्ये म्हणतात, आमूच्या बापाचे ठेवणे, का तू न देसी आम्हा कारणे, कैसी तुझी नितबरी, मागता शिणलो मी हरी. आणि त्याचबरोबर आणखी आपल्याला हीन जातीचा म्हणून जी वागणूक दिली जाते त्याविषयी कर्मेमेळा अत्यंत रोकडा सवाल असा या विठोबाला विचारतो. आमची केली हीन याती, तुझ ना का कळे श्रीपती, जन्म गेला उष्टे खाता, लाजन ये तुमच्या चित्ता. अशी देवाचीच लाज काढायचं काम हे संत कर्मेमेळा करतायत आणि त्यांच्यावर, संत चोखामेळा सोबत त्यांच्यावर निर्मळा, त्यांचा पती बंका आणि सोयराबाई यांचे संस्कार झाले होते. त्याच्यामुळं ती जी बंडखोरी आहे, ती जी थेट सवाल करण्याची जी पद्धत आहे, ती या तिघांकडून कर्मेमेळ्याकडे आली असं आपल्याला म्हणता येईल. संत सोयराबाईंना संत मंडळामध्ये ही मोठी मान्यता होती, मानपान होता. चोखियाच्या अंगणी बैसल्या पंगती आणि ह्या पंगतीमध्ये सोयराबाई वाढतायत असं एक चित्र, संत चोखामेळ्याची जी समाधी आहे पंढरपूरला नामदेव पायरीच्या समोर, असं चित्र त्या समाधीच्या वरती लावलेलं आहे. संत एकनाथ महाराजांनी याच्याविषयी फार सुंदर लिहून ठेवलं आहे. चोखामेळ्याची या अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या
संतांची आणि त्यांच्या कुटुंबाची योग्यता किती होती, तर एकदा स्वर्गामधलं जे अमृत आहे ते अशुद्ध झालं आणि मग देवांना प्रश्न पडला हे अमृत शुद्ध कसं करायचं, तेव्हा त्यांना सांगितलं जातं की हे अमृत तुम्ही संत चोखामेळ्याच्या घरी न्या आणि मग ते शुद्ध होईल आणि खरोखरच त्या पंक्तीमध्ये सगळे देव येतात जेवायला, सगळी संतमंडळी असतात आणि त्या पंक्तीमध्ये हे अमृत शुद्ध होतं अशी ती कथा आहे. याचा अर्थ चोखामेळा हा अंतरीचा किती निर्मळ होता, किती विद्वान होता त्याची प्रचिती देणारा असा हा संत एकनाथ महाराजांनी वर्णन केलेला अभंग आहे. सोयराबाईंचे मोजकेच अभंग म्हणजे 62 ते 64 अभंग सध्या उपलब्ध आहेत. त्यांनी एक कृष्णचरित्रही लिहिल्याचं काही अभ्यासक सांगतात, पण ते अजून तरी उपलब्ध नाही. आता सोयराबाई आणि त्यांचे पती म्हणजे संत चोखामेळा ज्यांचे शिष्य होते ते संत नामदेव राय आणि त्यांच्या कुटुंबाशी यांचं मोठं सख्य होतं, किंबहुना नामदेव रायांच्या कुटुंबानं या चोखोबाच्या कुटुंबाला जवळ घेतलं होतं, चोखोबाला अनुग्रह दिला होता, त्यामुळे हे कुटुंब पंढरपूरच्या नामदेवाच्या घरी सतत असायचं. संत जनाबाई आणि सोयराबाईचं सख्य होतं. राजाई आणि गोनाई या दोघी ज्या संत नामदेवांच्या आई आणि पत्नी आहेत त्यांचंही सोयराबाईचं सख्य होतं असं म्हणतात. सोयराबाईचा एक अभंग आहे जो संत नामदेवांनी सोयराबाईचं वर्णन केलं आहे असा एक अभंग आहे आणि हा अत्यंत कडक असा म्हणावा असा तो अभंग आहे. सोयराबाईंनी अत्यंत उग्ररूप धारण केलं आहे कारण पंढरीतले लोक चोखोबांना देवळामध्ये गेला किंवा देवाचं दर्शन घेतलं म्हणून शिक्षा करतायत, त्याला नांगराला जुंपतायत. अशा वेळी सोयराबाई जी काही तंतण व्यक्त करतायत किंवा राग व्यक्त करतायत तो राग त्यांचा थेट आहे विटेवर उभा राहिलेल्या विठोबाचा. कारण तुझं दर्शन घ्यायला म्हणून माझा नवरा येतो आणि तू त्याला अशा संकटाच्या समयी त्याचं संरक्षण करत नाही, अशा अर्थाची ती जी बडबड करते ती बडबड संत नामदेवांनी शब्दबद्ध केलेली आहे. खाईले जेविले त्याचा हा उपकार, दुबळीचा भ्रतार मारू पहासी. पाळीले पोसिले माझी या धनिया, पाळीले पोसिले माझी या धन्यासी, उतराई झालाशी ओढावया. अन्नाची त्वा क्रिया नाही रे राखिली, रांडकी त्वा केली चोखियाची. काढी आता हात जाय परता उसण्या, जाय पोट पोसण्या येथून या. अशा प्रकारच्या शिव्यांची जणू सरबत्तीच सोयराबाई करते आणि तिचा हा रुद्रावतार तिने जो धारण केलाय त्याचं वर्णन हे संत नामदेवांनी करून ठेवलेलं आहे. कारण तो प्रसंगच तसा असणार, देवाच्या देवळात चोरी केली म्हणून चोखामेळ्यांच्या अंगावर, म्हणजे खरं तर हा चोरीचा आळ होता आणि त्याला पंढरपूरच्या लोकांनी शिक्षा करायची म्हणून ठरवलं असताना त्यावेळी ही संत सोयराबाई तिथं उपस्थित होती आणि तिने थेट कुणी आपल्याला मदतीला येत नाही म्हणून देवाचाच धावा केला. देव धावून येत नाही म्हणून देवाच्याच नावाने शिव्या देण्याचं धारिष्ट्य ती या अभंगांमध्ये करते. अर्थात या सोयराबाईला जिचं मार्गदर्शन होतं असं म्हणता येईल त्या संत जनाबाई या नामदेवांच्या घरातच होत्या. जनाबाईंचा अधिकार एवढा मोठा होता की भारतभरामध्ये त्यांची कीर्ती पसरली होती. नंतरच्या काळात संत कबीरही अगदी काशीवरून या जनाबाईंची कीर्ती ऐकून जनाबाईंना भेटायला आले अशी एक कथा आहे. खरं तर काळ जुळत नाही कारण कबीर नंतरच्या काळात होऊन गेलेले संत आहेत, म्हणजे संत नामदेवांच्या नंतर होऊन गेलेले संत आहेत, पण वारकऱ्यांनी हा काळ निदान विचारधारेचा काळ होईना जोडलेला आहे. निर्गुण निराकाराची भक्ती करणारे हे संत कबीर त्यांचा मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता, पण संत जनाबाईची कीर्ती ऐकून त्यांना भेटायला ते तिथं आले, पंढरपुरात आले. आणि त्यावेळी संत जनाबाई या गोवऱ्या वेचण्याचं काम करत होत्या मैत्रिणीबरोबर आणि गोवऱ्या वाटून घेण्यावरून, या शेणाच्या गोवऱ्या वाटून घेण्यावरून त्या दोघींची भांडणं लागली होती. अशावेळी त्या तिथं आणायचे आलेल्या कबीर महाराजांना म्हणतात, कबीर महाराज आमच्या या दोघींची वाटणी करून द्या कारण तुम्ही त्रयस्थ गृहस्थ दिसता. आणि मग कबीर महाराज म्हणतात की तुझ्या गोवऱ्या आहेत हे मी या शेणाच्या गोवऱ्यांमधून कसं ओळखायचं. तर त्यावेळी संत जनाबाई म्हणतात की ती गोवरी तुम्ही कानाला लावा, त्याच्यातून जर विठ्ठल विठ्ठल जर ध्वनी आला तर ती माझी गोवरी असं तुम्ही अगदी निशंकपणे समजा. त्याप्रमाणे कबीर महाराज करतात आणि खरोखर त्यांना विठ्ठल नामाचा गजर त्या गोवऱ्यांमधून ऐकायला येतो अशी ही कथा. याच्यानंतर कबीरांना संत जनाबाईचं मोठेपण उमगतं आणि कबीर जनाबाईसोबत पंढरीच्या मंदिरात जातात,
या सगुण साकार श्री विठ्ठलाच्या मूर्तीचं दर्शन घेतात. त्याचबरोबर ते वाळवंटामध्ये सुद्धा जातात. तिथं संतमेळा जमलेला असतो आणि तो अभंग प्रसिद्धच आहे, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. या अभंगामध्ये जनाबाई ज्ञानदेवांना अभंग म्हणण्यास सांगतात आणि नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर. म्हणजे हे कबीर संत जनाबाईंसोबत आणि नामदेवांसोबत त्या कीर्तनामध्ये त्या संतमेळ्यामध्ये उपस्थित होते. ते देवाला सावध व्हा देवा सावध व्हा असं म्हणतात, याचा अर्थ त्यांची तिथं उपस्थिती होती. हे कबीर त्यांना जनाबाईची महत्ता पटल्यानंतर असं म्हणतात की जनी सब संतोन की काशी. म्हणजे जसं काशी क्षेत्र हे हिंदू धर्मियांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ असं मानतात, तशी जनाबाई ही संतांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे असं संत कबीर महाराज म्हणतात. आणि या जनाबाईंच्या तालमीत सोयराबाई घडलेल्या आहेत, त्याच्यामुळे सोयराबाईंच्या अभंगांमध्येही जनाबाईंच्या अभंगांमध्ये जी धार आहे ती धार आलेली आपल्याला दिसतं. दुसरीकडं संत नामदेवांच्या परिवारामध्ये आणखी ज्या महिला होत्या त्याच्यापैकी एक गोणाई म्हणजे नामदेवांची आई आणि दुसरी राजाई ही नामदेवांची पत्नी. तर गोणाईने सुद्धा अभंग केलेले आहेत आणि खरं तर ते एवढे वास्तव अभंग आहेत की हे वास्तव अभंग जणू काही काल परवाच लिहिलेत, आजच्याच काळात लिहिलेत असे हे अभंग आहेत. 18 विश्व दारिद्र्य या नामदेवांच्या घरी नांदत होतं. शिंप्याचा व्यवसाय होता पण नामदेवाचं त्याच्यामध्ये चित्त नव्हतं. त्यांनी जो नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी हा जो विडा उचलला होता, हा जो पण केला होता, ही जी प्रतिज्ञा केली होती ती पूर्ण करण्यासाठी म्हणून म्हणजे शतकोटी अभंग लिहिण्यात ते एवढे मग्न होते की त्यांना घराकडं संसाराकडं लक्ष द्यायला वेळ नव्हता. अशा वेळी ही त्यांची जी आई आहे गोणाई, साहजिक आहे की मुलाकडून आई वडिलांना अपेक्षा असतात, तशीच अपेक्षा दामाशेटी आणि गोणाई यांना असणार. आणि त्या पद्धतीची अपेक्षा ही या मुलानं म्हणजे संत नामदेवांनी पूर्ण केली नाही म्हणून ती अत्यंत उद्वेगानं असा एक अभंग लिहिते. नव मासावरी म्या वाहिलासी उदरी असं केली थोरी म्हणून या. म्हणजे तू थोर होशील, मोठा माणूस होशील असं म्हणून मी तू पोटात असताना कल्पना केली होती पण ती माझी फोल ठरली असं म्हणताना गोणाई म्हणतात, देव पिसे नको करू ऐसे बळे घर कैसे बुडविसी, कैसी तुझ नाही लौकिकाची लाज, हेची थोरी मज नवल वाटे. म्हणजे लोक तुला नावं ठेवतायत हे सुद्धा तुझ्या लक्षात कसं येत नाही, तुला लोकलज्जा वगैरे काही आहे का नाही, अशी लाज नामदेवाची काढते गोणाई. आणि त्याचबरोबर विठोबाच्या नावानेही ती बोटे मोडते असा हा सुंदर अभंग रचनेचा भाग आहे. आणि त्याच्यानंतर ती विठ्ठलाकडे थेट मोर्चा वळवते आणि त्यालाच धारेवर धरते, माझे घर त्वा पूर्वीच बुडविले जे दर्शनाशी आले बाळ माझे. म्हणजे तेव्हाच माझं घर बुडलं होतं हे माझ्या लक्षात आलं होतं की मी नैवेद्य ठेवायला जेव्हा दामाजी शेठ घरी नव्हते तेव्हा नैवेद्य ठेवायला मी त्याच्याकडे दिला आणि तो तुझ्या दर्शनाला आला, नैवेद्य ठेवायला आला आणि त्याच वेळी तू त्याच्यावर भुरळ टाकली तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की आता माझ्या बाळाचं काय खरं नाही कारण हा आता तुझ्या नादी लागला, तेव्हाच माझ्या लक्षात आलं असं गोणाई अभंगामधून म्हणते. आम्हा दुर्बळांचा करुणी आघात केला वाता हात घराचा, आम्हा गोरगरिबांचा तू जणू घात केलाय आणि आमच्या घराची अक्षरशः वाट लावली आहे, वाताहत केली आहे असं गोणाई या देवाला सांगते. कारण हा जो करता पोरगा आहे घरातला संत नामदेव, हाच काही कुटुंबाला लागणारं त्याच्या उदरनिर्वाहासाठी म्हणून लागणारं काम करत नाही, काही कमावून आणत नाही, त्यामुळं साहजिकच गोणाईचा झालेला हा उद्वेग आहे. एकीकडं देवावर अशी सरबत्ती गोणाई करत असताना दुसरीकडं तिची सून म्हणजे नामदेवांची पत्नी राजाई हिनं एक आयडिया केली, ती थेट रुक्मिणी मातेकडेच गेली आणि रुक्मिणी मातेकडं माझ्या नवऱ्याला तुझ्या नवऱ्यानं नादी लावलेलं आहे आणि त्याला त्याच्यातून तू सुटका कर, तुझ्या नवऱ्याला तू समजून सांग नाही तर मी बरी नाही जाणार तुला, अशा प्रकारची धमकीच ती रुक्मिणीला देत ती म्हणते, अहो रुखुमाबाई विठोबाशी सांगा भ्रतारासी कागा वेडे केले, अहो रुखुमाबाई विठोबाशी सांगा भ्रतारासी कागा वेडे केले, वस्त्र पासर नाही खावयासी नाचे अहिर नेसी निर्लज्जासी. म्हणजे आम्हाला अंगावर धड घालायलाही वस्त्र नाहीत आणि हा मात्र देवळामध्ये देवाच्या समोर भजनामध्ये तल्लीन असतो, नाचत असतो, याला काहीतरी भान आहे का हे तुम्ही तुमच्या नवऱ्याला सांगा म्हणजे विठ्ठलाला सांगा असं राजाई अभंगांमध्ये म्हणते. 14 मनुष्य आहेत माझ्या घरी अन्नासाठी हिंडती दारोदारी,
म्हणजे घरात खायला काही नाही आहे या 14 माणसांना, आणि म्हणून ते दारोदारी अन्नासाठी हिंडतायत. एवढी दुर्दशा, एवढी दुर्दशा नामदेवांची पत्नी राजाई ही रुक्मिणी मातेला सांगते. बरा मार्ग तुम्ही उमजोनी सांगा, नामयाची राजा भली नव्हे. आता तुम्ही बऱ्या बोलाने हे विठोबाला सगळं सांगता की नाही, नामदेवाला नादी लावू नका असं तुम्ही त्याला समजून देता की नाही, नाहीतर मी काही तुम्हाला बरी जाणार नाही असं राजाई अत्यंत ठणकावून आणि संतापाने रुक्मिणी मातेला सांगते, असा हा अभंग आहे. मग कदाचित रुक्मिणीने हे विठोबाला सांगितलं आणि विठोबानी ही सगळी भांडाभांडी बहुधा नामदेवांना सांगितली, आणि मग नामदेव भीत का होईना घरात येतात, आणि घरात आल्यानंतर त्या दोघा नवरा बायकोंचा जो संवाद आहे, संवाद म्हणजे राजाईच्या तोंडाचा पट्टा नामदेवांना पाहिल्यावर सुरू होतो. एका अभंगामध्ये तिने हे सगळं नमूद करून ठेवलं, कन्या आणि पुत्र झाले उपवरी, अजोनी न धरी घर प्राणनाथा. आता तुमची पोरं मोठी झाली, लग्नाला आली, थोडंसं त्यांच्याकडे लक्ष द्या, थोडं संसाराकडे लक्ष द्या, अशी सामान्य एखाद्या गृहिणीप्रमाणे ही राजाई नामदेवांना बडबड करते. आणखी काही महिला संतांविषयी आपण जाणून घेणार आहोत, पण ते पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत आमची ही डिजिटल वारी पाहत राहा. धन्यवाद.